सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इच्छाशक्तीच्या जोरावर ध्येय गाठा, आयजी विश्वास नांगरे पाटील. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे पाटील आज शिरोळात होते. त्यांनी विद्यार्थी आणि तरुणांना मार्गदर्शन केलं. स्वर्गीय सौ मालती शामराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं सुशांत पाटील यांच्या पुढाकारानं डॉक्टर संजय पाटील यांच्या उपस्थितीत नुरसिवाडी मार्गावरील संजय सांस्कृतिक हॉलमध्ये संघर्षातून यशोशिखरावर हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा संवाद आयोजित केला होता. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्यात प्रेरणा, चेतना आणि उमेद निर्माण होईल असं मार्गदर्शन विश्वास नांगरे पाटील या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम शामराव पाटील ठिकाणी उपस्थित सन्माननीय नगराध्यक्ष श्री देसाई, या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुशांत संजय पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधुभगिनी मंडळी, ही जी भूमी आहे ती माझा वैयक्तिक विचार जर मी व्यक्त केला तर मला प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा देणारी भूमी आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरवले मन झाले उन्माना, मिदूपणाची स्त्री परवाना, एका जनाची श्री दत्त ध्यान. इथून जवळ असणाऱ्या नरसोबावाडीमध्ये मला आठवत आहे 1996 ज्यावेळेला मी MPSC ची मुलाखत नापास झालेलो पहिल्या सेकंडमध्ये, 21 वर्षाचा होतो. अत्यंत निराशेच्या गलतेत सापडलेलो होतो, नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला होता. त्याला मला मित्र गणेश कुलकर्णी मला नरसोबाडीला घेऊन आला आणि त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला आरतीचे मंजूळ ध्वनी कानावर पडत होते, नदी वाहत होती आणि त्या नृत्य सरस्वतीच्या पादुका आणि मूर्तींचं दर्शन घेतल्यानंतर प्रचंड ऊर्जा, होकारात्मक दृष्टिकोन, आशावादी वृत्ती त्याला तयार झाली. त्यावेळी आम्ही महिलांची वृत्ती ही देण्याची वृत्ती, संजय पाटील साहेब तुम्ही या परिसरामध्ये कारण आपण विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम घेता, मी ज्या राजाराम कॉलेजला होतो त्यावेळेला आपण सागरमध्ये पाण्यात पाय दिसतात तसं आपण आपलं वय बलय या भागामध्ये निर्माण केलेलं आहे. तीच परंपरा आपला चिरंजीव या ठिकाणी चालवत आहे. या ठिकाणी आल्यानंतर दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या. एक धुमकं वाजत होतं, हलकी वाजत होती, फटाके लावले गेले, टाळ्या आणि शिट्ट्या यांचे आवाज ऐकला होत असतं. त्या पाणी लागायला पण काय करायचं ना, कसलं हायब्रिडचं खत असायचं, जे खतांची मोठी असायची त्यात आतमध्ये प्लास्टिकचा कागद असायचा म्हणजे ते मोठं त्याच्याकडे होतात श्रीमंत, अशी त्यावेळेची परिस्थिती होती. म्हणजे साध्या नायलॉनच्या पिशवीमध्ये दप्तर घेऊन जायचं आणि ते दिवस तो संघर्ष आणि त्यावेळेच्या तरी गुरुमी इच्छाशक्ती, जिद्द, काहीतरी करून दाखवायची इच्छा, क्लीन इन्स्टिंक्ट आणि मग ते शाळेनं घडलेलं जीवन शेष करायचा, अभय पुस्तकांचा वापर कसा करायचा, अभ्यास करायचा कसा करायचा, त्याची जिद्द त्या सातवी सातवीपासून निर्माण झाली. खरं आपलं जसं बॅकग्राऊंड आहे तसं माझंही बॅकग्राऊंड, वडीगावचे सरपंच जवळजवळ 10 वर्ष होते, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती 5 वर्ष होते आणि त्यावेळेला 12 वर्षाचा पेनिंग जिल्हा परिषदेचे पेपर अत्यंत निस्पृह. त्यांनी जिद्द पेटवली कारण मी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये अभ्यास करायला होतो, UPSC ची तयारी करत होतो, त्यांना फार काही कळत नव्हतं पण एक पोस्टकार्ड नेहमी पाठवायचे आणि त्या पोस्टकार्डमध्ये गावाकडे त्यावेळेला हुंडी किडा आणि बऱ्याच उसाला किडा लागलेले होते आणि उत्पन्न मिळायचं नाही आहे. कोल्हापुरात मध्ये माझ्या खर्चासाठी खर्चा तो पण खूप जड व्हायचा, त्या दुकानदारांकडनं जवळजवळ 20-25% व्याजानं
पैसे घेऊन यायचे तेच पैसे पाठवायचे. 2.5 एकर जमीन आमची होतं, त्यातले 1/2 एकर विकून टाकले आमच्या अभ्यासाने. मला धक्का होतो, पण कधी सांगायचं नाही की बाबा तणाव आहे. कारण हे पालकांचा रोग, वडिलांचा, आई वडिलांचा रोग. आपण आईच्या नावानंच हे ड्रेस सुरू केलेलं आहे. खूप महत्वाचं आहे. ते पोस्टकार्ड मला लिहायचे, त्या पोस्टकार्डमध्ये तुला कसं चालतंय स्वतःची चिंता कधी सांगायची नाही. तुला व्यवस्थित खायला मिळतं का, झोप लागते का, व्यवस्थित राहायची सोय आहे का, पैशाची काही काळजी करू नकोस. शेवटी मात्र न चुकता शेवटची ओळ त्यांच्या पत्रामध्ये, पोस्टकार्डमध्ये, मोडीमध्ये सही करत असते. आज मी जवळजवळ 22 वर्ष पोलीस सेवेमध्ये काम करत आहे. आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर एक खूप छान सुभाषित, अगेन मी शाळेला ज्यावेळेला शिकायला गेलो त्यावेळेला संस्कृतचा एक वर्ग असायचा, त्यातली सुभाषित मला त्यावेळेला पाठ झाली. अजून आठवत, विद्वत्वांच नृपत्वांच नैकम तुल्य कदाचित स्वदेशे पूज्यते राजा विमान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजसत्ता या दोन्हीची तुलना कमी होऊ शकत नाही आहे. कारण राजाची त्याच्या राज्यापुरतीच पूजा केली जाईल किंवा त्याला मान सन्मान त्याच्या राज्यापुरता मिळेल, पण विद्वानाला पूर्ण जगामध्ये मान सन्मान मिळतो. त्याचा आदर अभ्यासाचा धास हा कधी सोडला नाही. बी ए झाल्यानंतर, आय टी ए झाल्यानंतर मी एम ए एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं हिस्ट्रीमध्ये गेलो. त्यानंतर मी ज्यावेळेला हैदराबादला ट्रेनिंगला होतो त्यावेळेला मी एम बी ए पोलीस मॅनेजमेंटमध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातनं गेलो. त्यावेळेला मी नांदेडला आणि लातूरला एस टी म्हणून काम करत होतो. त्यावेळेला तिथनं मी नांदेड विद्यापीठातनं एल एल बी कम्प्लीट केलं. मी 2 वर्षापूर्वी औरंगाबादला माझ्या आयजी म्हणून पोस्टिंग झाली. तिथं एल एल एमला ऍडमिशन घेतलं. तिथं विद्यापीठात पहिल्या वेळी फर्स्ट इयर एल एल एमचं कम्प्लीट केलं. गेल्या वर्षी दुसरं वर्ष कम्प्लीट करायला मी युनिव्हर्सिटी ट्रान्सफर करून शिवाजी विद्यापीठात ऍडमिशन घेतलं. पण त्या ठिकाणी मला आपल्याला माहिती आहे की थोडी कोरेगाव भीमा आहे, परिस्थिती संक्रमणाची पडली, त्यामुळे मला परीक्षा द्यायला वेळ मिळाला नाही. शिकत राहणं हा माणसाचा स्थायी भाव असला पाहिजे. मी सेटल झालो, मला नोकरी लागली, म्हणून ते संपत नसले. आपल्या फिजिकल कॅपॅबिलिटीज, आपल्या शारीरिक क्षमता, आपल्या मानसिक क्षमता आणि आपली आध्यात्मिक शक्ती वाढवत राहणं हेच जीवन आहे. आयुष्याची ब्लूप्रिंट तुम्ही आज विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही ठरवणार आहात. आयुष्य एकदाच मिळतं, प्रत्येकाचं युनिक आणि वेगळं आयुष्य असतं. आपल्याला माहित आहे की अल्बर्ट आइन्स्टाईननी काही थिअरी जगाला दिल्या आणि जग पूर्वी होतं तसं राहिलं नाही. आपल्याला माहित आहे की एडिसन यांनी काही शोध लावले आणि जगाची लाईफस्टाईल बदलून गेली. एडिसनची गोष्ट मी वाचत होतो की ते लहान होते, शाळेत रडत रडत घरी आले आणि आईला चिठ्ठी शिक्षकाने दिलेली दाखवली. त्यात लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा म्हणजे रडत रडत दाखवल्यानंतर आई म्हणाली काय केले बघू दे. तर त्या रडणाऱ्या एडिसनला त्यांनी सांगितलं की तू अतिशय हुशार आहेस आणि तुझ्या शिक्षकांची क्षमता नाही तुला शिकवण्याची. त्यामुळे त्यांनी लिहिले की आईलाच घरी शिकवलं. तर ते आपल्याला माहित आहे की अभ्यास आणि भाषाच्या शब्दामध्ये जगात सगळ्यात मोठे सायंटिस्ट झाले. आणि माता कोणी ज्यावेळेला ते आपली ती क्लोजे किंवा पेटीच तपासून त्यावेळेला आईला ती शिक्षकांनी दिलेली चिठ्ठी ज्यावेळेला पाहिलेली आहे ती चिठ्ठी आईने त्याला वेगळं सांगितलं होतं. काय लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा हा मेंटली डिफिशियंट मुलगा आहे, तो मानसिक दृष्ट्या आजारी असलेला मुलगा आहे, तो लायकीचा नाही की त्याला आमच्या शाळेत आम्ही शिकवू, तुम्ही तुमच्या तुम्ही पगार देता, त्याला आम्ही शिकवू शकत नाही, तो नालायक मुलगा आहे. आणि त्यावेळेला आईनं दिला त्याला होकारात्मक दृष्टिकोनातून की तू अतिशय हुशार आहे आणि तुला मी शिकवेल आणि तू अभ्यास कर, ही प्रेरणा दिली. आणि त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं नंतर की थॉमस अल्वा एडिसन हा एक मेंटली डिफिशियंट मानसिक दृष्ट्या रुग्ण असणारा मुलगा होता, पण त्याच्या आईनं त्याला जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट बनवलं. जगाची लाईफस्टाईल बदलवली. आपल्याला माहित आहे गांधी, नेल्सन मंडेला यांनी जगाची संस्कृती बदलली. विचारधारा रुसो, वॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू यांनी क्रांती निर्माण केली विचारातनं. रॉजर पॅनिस्टर, एलिमल हेनरी यांनी शारीरिक क्षमता काय असतात, बोल्ट बोल्ट उदाहरण 2 मिनिट तो आयुष्यामध्ये त्या ऑलिम्पिक मध्ये टोटल धावला असेल आणि 200 मिलियन डॉलरची त्याची संपत्ती झाली, तर
पण त्याच्या पाठीमा ते कष्ट कसे असतील आपल्याला माहित नाही. आपला स्वतःचा मुलगा त्या गाडीखाली टायर खाली अडकला म्हटल्यानंतर त्यांनी ती 1700 किलोची एसयू वॅन दोन हातांनी हिलया उचलली. 70 किलोच्या माणसाला 1700 किलोची एसयू मोठी गाडी उचलली हे कशामुळे शक्य झालं? तस ते फिजिकली सायंटिफिकली प्रूव्हन होत नाहीये, पण माणसामध्ये तिचं बळ निर्माण होतं ज्याला संक्रमण संकट येतात. आयुष्यात हा गिअरच्या सायकल सारखं असतं, आपण एकच गिअर वापरतो, रगडा तरडा 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 तरडाच गिअर असतो, आणि त्यामुळे ते जे 9 गिअर राहिलेले आहेत ते वापरण्याची कधीतरी इच्छाशक्ती बाळगली पाहिजे. मी डॉक्टर अमोल कोल्हे बरोबर एका कार्यक्रमात साताराला बोललो होतो, त्यांच्या भाषणात एक उदाहरण सांगितलं, एक 10वीतला मुलगा आणि एक 5वीतला मुलगा दोघांना रानात फिरायला गेले आणि तिथं त्या विहिरीत खेळता दहावीचा मुलगा पाण्यात पडला. तर काय करायचं त्या 5वीच्या मुलांना सगळ्या हकावर उडत होता, तर त्यांनी कोण मदतीला नाही म्हटल्यानंतर तो 2 रस्ता होता कासारा तो सोडला खाली आणि त्या 5वीच्या मुलाला 10वीच्या मुलाला ओढून वरती घेतलं. तर गावाचं काही सांगितलं तर हसायला लागले की अरे 5वीचा मुलगा 10वीच्या मुलाला कसा उचलून ओढून वरती घेऊ शकतो. तर ते काय मुख्याध्यापक म्हणाले ते शक्य आहे, कारण त्याला तुम्ही सांगितलं नाही आजपर्यंत की तू 5वीचा आहेस आणि तू लहान आहेस आणि तू 10वीचा मुलाला ओढू शकत नाही, त्याला माहीत नव्हतं. आतमध्ये आपल्या जेवढी ऊर्जा असते ताकद असते ती माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी त्याला चुकीला होतो, मी माझ्या पुस्तकात पण उदाहरण आहे कारण त्यांनी माझ्या शिक्षिकेने वेळेला आवाज काढले त्यामुळे मला प्रेरणा करणार की माझी लायकिका गावात ते शिक्या काया आणि सगळे शाळे म्हणून बसणे शिक्षकांच्या खुर्चीवर मुलांना त्रास देणे सगळे उपयोग मी पण केले आणि त्यावेळेला शिक्षिकेने मला जागेवर आणलं असतं तर मी गावामध्ये कदाचित आज माझी वेगळी वेगळ्या नेचरचा राहिलो असतो. तर गावात आमच्या घरात 35 माणसं होती, चुलते तुलत चुलते सगळे एकत्र कुटुंब पद्धतीची गावात असते, कोण आई वडिलांची 3-3 दिवस भेट पण व्हायची. कुठेतरी माळावर गेलं माळावर तिकडच नदीला गेलं तर खेकडे पकडणे तिथंच ते कधीतरी ते पावसाच्या शेंगा आपल्याला काम होत नाही त्याच्या शेंगा तिकडच राहायचं तिकडे जंगलात राहायचं अशी ग्रामीण भागातली पार्श्वभूमी लाभलेली होती. मी माझे कम्फर्ट झोन जर सोडले नसते, कारण मी ज्याला मुंबईला गेलो त्याला एक कचऱ्याची पेटी आणि 2 टी शर्ट गोल गळ्याचे 2 जीन्स पॅन्ट दाढी वाढलेली अशा परिस्थितीत गेलेलो होतो. डोळ्यात स्वप्न होत आणि 1993 ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी गेलो होतो आणि 2 वर्ष तर तो ज्यावेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला त्याची सोय कुठून नव्हती. आमदार निवासमध्ये ती पत्र्याची पेटी टाकली, आपल्याला माहिती आहे की कार्यकर्ते कसे असतात आमदार निवासमध्ये संध्याकाळी वेगळी काय बाजूमध्ये वेगवेगळे पदार्थ कमी येतात बस मिसळ वडा पाऊस न सगळे आणि तिचा वास सोडला की झोप लागत नाही मेट्रो थिएटर होत, 2-2 तास शाहरुख खानला उभा राहिले बघायला उभा राहिले मला आठवतंय. कबीना कबी खान नावाचा सिनेमा त्याला रिलीज झाले होता, तो काही दिसलाच नाही पण बाउन्सरच्या शिवाय मिळाल्या काम म्हणजे केस दिसले होते शाहरुख खान गेला. ताज महाल हॉटेल तिथंच आहे, तिथं कधी चहा प्यायला आपल्याला जायचं हाडच होऊ शकत नव्हतं कारण त्याला चहा द्यायला 50 रुपये मिळायचे आणि किशन आमच्या कधी 15 रुपयाची राईस प्लेट द्यायला खायची परवानगी दिली नाही कारण आपल्याला आई वडील पोटाला चिंबे काढून पैसे पाठवतात. ते 2 वर्ष 1995 आणि 1996 एका मोडे टोकऱ्यात आणि कुडाला फोडे टोकऱ्यात अभ्यास केला आणि परिस्थिती पालटली. हे सर्वंट क्वार्टर शोधत होतो ना आयएसआयटीएस अधिकाऱ्यांच्या, तिथं शासनानं 1200 स्क्वेअर फीटचा 3 बेडरूमचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती घ्यायला लागले. वेस्ट मुंबई म्हणजे आपण बँड्रापासून जुहूपर्यंत जो भाग आहे ज्याच्यात सगळं हॉलिवूड बॉलिवूड आहे त्या एरियाचा त्यावेळेला ॲडिशनल सिटी झाला. जे फिल्म स्टार पाहिला 2-2 तास झटपडत होतो ना, तेच फिल्म स्टार 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन भेटायला यायला लागले.
आणि ताजमहाल हॉटेलमध्ये किती छान काहीतरी दाढ चालू नाही त्या ठिकाणी कणी सिंग सिलेवण जातात. पाटील साहेबांनी सांगितलं अतिरेक्यांशी दोन हात यशस्वी करणे केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य बदल आमच्या टीमला देण्यात आलं. पण परिस्थिती बदलते आणि बदलण्यासाठी आतापासून ब्लूप्रिंट की माझ्या आयुष्यात काय काय असणार आणि त्यात आय एम समबडी मी कुठेतरी आहे मला तुम्ही गलीत धरता कामा नये माझ्या आयुष्यात काहीतरी अर्थ आहे माझं इथं असणं हे मिनिंगफुल आहे. खूप छान कविता आहे पाब्लो नेरूला नावाच्या कवीची युअर लाईन स्लोली हळूहळू मरता कधी इफ यू डू नॉट रीड इफ यू डू नॉट ट्रॅव्हल इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ तुम्ही वाचत नाही त्या वेळेला मरता. तुम्ही ज्या वेळेला जीवनाचं संगीत ऐकत नाही त्या वेळेला मरता. तर ज्या तुम्ही फिरत नाही आहे जग बघत नाही त्या वेळी मरता. तुम्ही ज्याला स्वतःचं डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ स्वतःचं आतून निरखून पारखून स्वतःला बघत नाही त्या वेळेला मरता. व्हेन यू बिकम स्लेव्ह ऑफ युअर ओन हॅबिट्स तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनता त्याच त्या रस्त्यावर रोज चालता वेगळे रंग परिधान करत नाही तुम्ही ज्या लोकांशी तुमचा परिचय नाही आहे त्यांच्याशी बोलत नाही त्याला हळूहळू मरता. आणि अधिक महत्वाचं तुम्ही कधी हळूहळू मरता ज्याला यू अवॉइड पॅशन्स दोज टर्ब्युलंट इमोशन्स विच मेक आय युअर आईज लिसन अँड हार्ट बीट्स फास्ट. ज्या वेळेला तुम्ही त्या पॅशन्स इनोवेशन इन हेड कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द वे ह्या तीन गोष्टी पाहिजे. डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता हृदयामध्ये काकुण्य आणि पोटामध्ये पोटपिळी आयुष्य बदलत राहणार ते परिवर्तन होत राहतं. त्यामुळे ते जे पॅशन आहे त्याला तुम्ही टाळता ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तुमच्या हृदयाची गती वाढते. वेगळ्या हाताने सांगत नाही त्या वेळेला आपली उद्दिष्ट तुम्हाला आपल्या रिस्क घेण्याची होती. आयुष्यामध्ये रिस्क घेणं कारण मी दहावीला होतो दहावीचं वर्ष माझ्या आयुष्यात परिवर्तन करणार लागेल. मी शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहतो आत्ताच्या घरी जेवायला जातो रात्र एकदम छोटं होतं धावायला दोन रूम असायच्या वृद्धसंधारण खात्यात आल्या ते शिक्षकपती काम करायचे. मी जरा शाळा शिकले म्हणून म्हणला मी शेळाला पाठवून दिली तर तिथं जागा तीन आत्याची मुलं आणि मी चौथा अभ्यासाला जागा नसायची म्हणून मी भाड्याची रूम शिक्षकांच्या घरी घेतली. आणि त्यांनी मला पहिल्या दिवशी 3 वाजता उठलो म्हटलं 3 वाजता काय पुढे साप यायला शिराळा माहिती आहे पुढे साप प्रशांत निघतात त्याने म्हणे आज असं 3 वाजता उठायचं. म्हटलं सर 3 वाजता कधी उठतात का 5 वाजता 6 वाजता ठीक आहे अभ्यास असला दहावीच्याच वर्षी आज वाजता हा ब्रह्म ब्रह्ममुहूर्त असतो. आणि त्यांनी मला थंड पाण्याच्या नळात मी बसवलं म्हणजे त्याला थंडी वाजली ओढ्याच्या शेजारी तो नळ होता शिराळा ओढा आणि ओढामध्ये थोडा दूर अंतर वाढत जाते. आणि पहिले 8 वर्ष मी पेंगतच राहिलो म्हणजे काय अभ्यास व्हायचा नाही सोबत डोळ्याची पण ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला मला ते समजतं अंडरस्टँड त्यामुळं ती जी प्रक्रिया अभ्यासाची होती तीन फेज मध्ये अभ्यास करायला चालू शकतो. दहावीला मला कुठल्या नवनीत आणि गाईड्स नसायचे जागा त्याला ऍडिशनल वाचायला काही मिळायचं नाही पुस्तक वाचून माझी पाठ व्हायची बऱ्याचदा कारण ह्या इतका अभ्यास 5-5 तास सकाळच्या फेज मध्ये दुपारी मी सायकलला जायचो पण दुपारची जी मधली सुट्टी असायची त्यात सुद्धा 20 मिनिटं वाचायचा प्रयत्न करायचो. पुढे कारण होतं माझी आमची नातेवाईकच सीमा जाधव नावाची ती ती पण इंजिनियर झाली तिनं मला चॅलेंज दिलं होतं नवीला की विश्वासपेक्षा 1 मार्क तरी जास्त काढला ती पण माझ्या उत्तर होते ऍक्च्युली पण मी ती जिद्द म्हणजे शाळेत पहिला नंबर कोणाचा येतो आणि तिनं चॅलेंज दिल्यामुळं तिनं अक्षरशः मला 80% मार्क मिळाले तिला 87% मार्क मिळाले वेगळंच सकाळ दिलं माझ्या ते ब्रह्म म्हणतात अधीक्षकाला कळायचं तरी त्यांनी माझी चोरी तरी पकडली नाही. आणि
मी माझा सत्कार त्या वाचनालयाच्या वतीनं दहावीला माझा तालुक्यात पहिला नंबर आला. माझा त्या वाचनालयाचा सत्कार केला होता त्या अधिशेकांनी भाषणामध्ये गोष्टी. मला हा मुलगा चोरून नेतो हे कळायचं म्हणे हे सतत मी त्याला थांबवला नाही. कारण मी वृत्ती अभ्यास होती म्हणजे काहीतरी उद्दिष्ट दिसायचं. आणि पेपर घेणं पण परवडायचं नाही की कुठला पेपर घ्यायचं. सो त्यावेळेची आता सगळी हॅबिट्स आयुष्याच्या हॅबिट्स म्हणजे चोरीची हॅबिट सांगत नाही अभ्यासाच्या हॅबिट्स आयुष्य आणि तो जर्नी आपण आपण घडवायचा ना. स्टार्ट जन्म झाला आणि शेवटपर्यंत तो कॅनव्हास एक परमेश्वरानं आपल्याला मोठा कागद दिला. तेव्हा काय काय रेखाटायचं किती रंग भरायचे आयुष्य सुंदर फुलांचं रंगांचं लहान मुलांच्या कवितांचा आनंद किती मिळतो. म्हाताऱ्या माणसांशी संवाद केल्यानंतर ते आनंद मिळतो. सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये फीड केले असं पाहिजे. आपल्याला जेवढं काही 70-80 वर्ष आयुष्य मिळणार ते अल्बर्ट आइन्स्टाईनला पण तेवढंच मदत जयरे सत्ता मी तेवढंच मिळालेलं आहे. कुठल्याही जगातल्या मोठ्या माणसाला काही 200 वर्ष आयुष्य मिळालं. छत्रपती शिवराय 50 वर्ष इतिहास बदल. कारण आपलं आयुष्य पण तेवढं दिलेलं आहे की कसं करायचं काय करायचं हे नियोजन आता करायचं. प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू हाऊ टू डू वेन टू डू हु इज सपोज टू डू इट काय करायचं केव्हा करायचं कसं करायचं आणि कोण करणार याचं व्यवस्थित नियोजन आणि ते उद्दिष्ट समोर ठेवलं आणि आपल्यातल्या क्षमता तपासल्या तर मग दिशा मिळत असते. म्हणजे चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे सुलतू नावाचा त्यांनी त्याच्या आर्ट ऑफ वॉर नावाच्या ग्रंथात होते. तसं आयुष्याचं उद्दिष्ट ते युद्धासाठी आहे शत्रूसाठी आहे. तुमचं उद्दिष्ट जे आहे त्याला एक वेळ शत्रू समजा की आपल्याला त्याला जिंकायचं आहे किंवा त्याला काहीच करायचं आहे. इफ यू नो अबाउट युअर युअर सेल्फ म्हणजे तुम्ही मराठी सांगू लागली की खूप होईल स्वतःबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि शत्रूबद्दल तुम्हाला माहिती असेल म्हणजे माहिती कशी सॉर्ट स्ट्रेंथ वीकनेस इज अपॉर्च्युनिटी स्पेस. आपली शक्ती स्थान कोणती आहे आपली दुर्बल स्थान कोणती आहे वीकनेसेस आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत याचं व्यवस्थित अनालिसिस विश्लेषण करून आपल्याबद्दल आपल्याला माहिती असेल आणि शत्रूबद्दल तशीच माहिती असेल तर 100 च्या 100 युद्ध तुम्ही 100% जिंकाल. त्यात काही शंका नाही. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर एक पराभव तुम्हाला पचवावा लागेल. आणि जर स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात. त्यामुळे डोळे बंद करून आगळी कोशिंबीर खेळता येत नाही. त्याच्यासाठी स्वतःच अनालिसिस हे केलं पाहिजे. कारण 10वीला ज्यावेळेला मला 88% मार्क मिळाले तर मी प्रभावामध्ये म्हणजे न्यू कॉलेजला त्यावेळेला सगळी बोर्डात आलेली मुलं होती 1988 मला आठवतं. राजीव गांधींचा त्यावेळेला इलाव होता की त्यावेळेला सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं कम्प्युटर इंजिनियर व्हायचं मलाही घरच्यांनी सांगितलं होतं सगळ्यांनी व्हायचं. मग काका आमचे इंजिनियर त्यांनी सांगितलं. मग 11वी सायन्सला न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण रमायचंच नाही म्हणते सायन्सची फॉर्म्युला कधी डोक्यातून घुसायची आवडायचंच नाही. इंग्लिश मीडियम म्हणजे मराठी मीडियम ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी ती स्ट्रीम सोडू नये मला ते कळायचं नाही. पण तरी सुद्धा जिद्दीनं अभ्यास केला. 11वीपेक्षा 12वीच्या असतील गती पण 12वीला असताना भूषण डगराणी आपल्याला माहीत असते आता वरिष्ठ सचिव आहे महाराष्ट्र शासनामध्ये तर IAS मध्ये भारतात तिसरे आले. ते पण मराठी माध्यम घेऊन मराठी साहित्य घेऊन इतिहास मराठीत घेऊन बीकॉम असताना हा तरुण देशामध्ये तिसरा आला IAS मध्ये. त्यांचं व्याख्यान आमच्या कॉलेजला त्यावेळेला ऑर्गनाईज केलं होतं. मी माझ्या पाठीमागे आनंद पाटील आमच्या गावाचा मुली माझा भाऊच आहे. आम्ही दोघं जर व्याख्यान हे आपल्याला जमेल का की IAS IPS कमिशनर कलेक्टर होणारी परीक्षा आता मी 45 वर्ष माझा सुरू आहे. आता मी 5 जिल्ह्यांचा IG आहे. अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी मी ॲडिशनल DG होईल मोठ्या शहरात कमिशनर होऊ शकतो. नंतर मी महाराष्ट्राचा प्रमुख होऊ शकतो म्हणजे 52-53 वर्षी मी DG पदासाठी इंग्लिश बनवू शकेल तर व्यवस्थितपणे असं प्रोग्रेशन होईल. आणि IAS मध्ये तर कॅबिनेट सचिव चीफ इलेक्शन कमिशनर अशा मोठ्या पदावर जात आहेत. IPS मध्ये तुम्ही CBI डिरेक्टर
आयबीचे डिरेक्टर, बीएसएफचे डायरेक्टर जनरल, राज्याचे प्रमुख तर होतात, पण देश पातळीवरच्या सीपीएमएफ मध्ये सुद्धा तुम्ही देश पातळीवरचे हेड होऊ शकता. ही एवढी मोठी परीक्षा मराठीत न देता येते, त्याला ऑप्शनल पण मराठीत न अभ्यास करता येतो. आपली मराठी चांगली आहे पण आपण असं राहतो नाही, सुरगुळ झाली आणि मग बारावीचा रिझल्ट आला. चांगले 91% मार्क कुठला पडले, ऍग्रीगेट कसे पडले होते इंजिनिअरिंगला ऍडमिशन, वॉल्चरला इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलला मिळत होतं. पण त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं डोक्यात त्यावेळेला होतं, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स हे खूप पॉप्युलर सब्जेक्ट होता. ते मिळालं नाही पण त्यावेळेला डोक्यात ठरवलं की वेगळं काहीतरी करायचं. कृपया आपले काही विचार असतील वेगळं करू नका. मी आता मोठा भाऊ म्हणून तुम्हाला उपदेश करेल, कारण इंजिनियर होऊन सुद्धा, डॉक्टर होऊन सुद्धा, आय एस आय पी एस होता येतो. किंबहुना आमच्या 70 जणांच्या बॅचमध्ये 60 जण इंजिनियर होते, त्यातले मॅक्सिमम आय आय टीचे इंजिनियर्स होते. बीटेक आय आय टी आपल्याला माहिती आहे सगळ्या बेस्ट इन्स्टिट्यूट असतात. फिजिक्स मॅथ्स मध्ये जायला खूप जास्त स्कोर करतात. आम्हाला माहित नव्हतं गगनाचा कोण सांगा पुस्तक द्यायला कशी जमा केली. पाटीलचा विचार आहे त्यांना आव्हान करेल की अशाच पद्धतीचे उपक्रम इथं करायला हरकत नाही. हे एका गणपतींनी सांगितलं ना, माधवराव सांग एस पी होते आठवत असतील तुम्हाला, त्यावेळेला आम्ही अभ्यास करत होतो. त्याने ते एका गणपती सुरू केलं, माझा तो उपक्रम नाही. मी नंतर त्याला गती दिली लागू लागेल. आमच्या गावात एका गणपती केलं आणि त्या मंडळाचा अध्यक्ष पण मी होतो. आणि एक गाव गणपतीमध्ये काहीतरी चांगले कार्यक्रम करायचे असे एस पीचे पोलिसांचे आदेश असेल, त्यावेळेला शिवाजीराव भोसले सरांना बोलवलं, निर्मल कुमार फडफुले असे व्याख्या, विवेक गळसाचे असे व्याख्या आम्ही बोलवले. गावामध्ये व्याख्यान झाले पण गाव तसं प्रोग्रेसिव्ह, गावात पैसे चांगले जमा झाले, 60-70 हजार रुपये जमा झाले. पण सगळा खर्च करून आरास बिरास करून 20-1 हजार रुपये खर्च राहील, 50 हजार रुपये शिल्लक आहे. कारण आम्ही 5 वर्षाचा व्यवहार केला नवीन मुलं, कुणाला काही कुणाला इकडनं मागल्या कारणाला किंवा मंडळाच्या पाठीमध्ये बाटल्या गेल्या खरेदी करायला आम्ही काही परवानगी दिली आहे. धालडिंगा केला 50 हजाराचा करायचं. मग गावात प्रत्येकाने प्रस्ताव द्यायला मध्ये कुणी रुग्णवाहिका घ्यायचे, कुणी तालीम बांधायचे, कुणी व्यायाम करायचे, कुणी मंदिराचा कळस बांधायचे, असे काहीतरी उपक्रम चालायचे. मी त्याला ठरवून आम्ही 4-5 जणांनी गावामध्ये प्रस्ताव ठेवला की जे पैसे आम्हाला पुस्तकासाठी द्या. त्यामुळे डोक्यावर म्हणले पुस्तकासाठी मग पैसे देतो. म्हटलं आम्हाला पुस्तक म्हणजे कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं असली पुस्तकांवर पडेल. आम्हाला यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आर्मी, नेव्ही यासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी असणारी पुस्तकं हवी आहेत, ती आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. नाही बोल करता आम्ही दोघांच्या मुलांनी रेटून बदलत मुलांनी ठरवल्याचं थोडं देत की 50 हजार रुपये गावाला पुस्तकासाठी दिले. मला आठवतंय मी आणि दिलीप पाटील आम्ही गेलो पुण्यामध्ये, पुस्तक कोणती करायची खरेदी करायचं माहिती नव्हतं. एक सीएसआर नावाचं मॅगझिन असेल, कॉम्पिटिशन असेल, त्या मॅगझिन मध्ये गेलो तर एनसीईआरटीची पुस्तकं लागतात. एनसीईआरटी मागून तू गावात खेळायला पुढे पुणे शहरामध्ये. आम्ही विमाननगरला एक आम्ही सुरू होतं चेंबरमध्ये. हा फर्स्ट सेक्रेटरी शेतकऱ्याचा प्रोग्रेस आहे म्हणून बसले होतो तिथं अमेरिकेत.
ज्ञानेश्वर मुळे सर आहेत त्या भागातील एक आदर्श उदाहरण. तर हे शक्य कशामुळे आहे? अभ्यासामुळे शक्य आहे. त्यामुळे ती दिशा ती बारावीत असताना कळवली. मग बारावी नंतर व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा अभ्यासामध्ये कॉमन सेन्स आणि रोजची जीवनशैली त्याच्यात रूपांतरित करतो. प्रोक्रॅस्टिनेट करायचं नाही. प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर ढकलत नाही ना. रोजचा रोज अभ्यास. तर आज 8 तास अभ्यास केला आणि उद्या 8 तास अभ्यास केला काय उपयोग नाही. तर अभ्यास करणारे असतील बरेचसे, कधी मनच लागत नाही, मग कधी मोबाईलच पाहिजे, मग मोबाईलमध्ये किती वेळ जातो कळतच नाही. म्हणजे मुलांचा आजकाल 20,000 तास इंटरनेटवर 12वीचं शिक्षण वगैरे जातात असा एक सर्वे आलेला आहे. अभ्यास करा. आणि त्यातनं काय काय गोष्टी होतात, परवा पुरता पूर्ण आंबेडकरांचं मी आर्टिकल वाचलं. ते 10वीतल्या एका मुलाला, 12वीतल्या मुलाला आई आणि वडील घेऊन आले होते त्यांच्याकडे. नंतर व्यसन मुक्ती केंद्र. आणि त्या मुलाचा प्रॉब्लेम काय होता, तो रात्रभर इंटरनेटवर बसायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा. ते IB स्कूलमध्ये होता, इंटरनॅशनल बॅकलॉरेट. आणि खूप अभ्यास होतो म्हणजे पालक खुश व्हायचे. पण एक दिवस सकाळी आई जाऊन बघितलं, 7 वाजता त्या मुलाने चट्टीमध्ये लग्नी केलेली होती, तेही त्याला कळलं होतं. तेवढा तो इंटरनेटवर दिसतो. कारण हे डिसीज मध्ये रूपांतरित व्हायला लागले. जातीय तणाव वाढायला लागले, यामध्ये दंगली घडायला लागली आहे. आपण सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअपवर अशा पद्धतीनं मेसेज फॉरवर्ड करतो. मुलं एकमेकांचे लग्न फोटो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पाठवतात. अनेक तक्रारी येतात पोलीस स्टेशनला. मला वाटत असेल की आपण डिलीट केलं तर डिलीट होत नाही. कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवरती डिलीट होत नाही, तो परमनंट मेमरीमध्ये जातो. तो तुम्ही डिलीट केलेला असतो त्याच्या मोबाईल मिळतो ना तुमच्या हार्डवेअरमधनं तो फोटो पाठवून, नंतर ब्लू फिल्मसाठी आणि त्याच्यासाठी वापरला जातो. असे अनेक उदाहरणं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी रोज ऐकायला मिळतात. जी सांगितलं होतं रेल पार्टी, मी पुण्याला एसटी असताना रेल पार्टी रेट केली. त्यावेळेला खूप मला लोकांचा सपोर्ट केला. त्यापेक्षा जास्त मोठी रेट मी मुंबईला असताना केली होती, 72 डिग्रीजमध्ये. त्यात अनेक इन्स्टार शिवलं. IPLचे 3 प्लेयर सुद्धा मी त्या ओपूड हॉटेलवर रेट केले. त्याला मी रेट केले, त्यात पकडले होते. पहिला होता मैनक पर्वत, त्याच्यावर सगळे गंधर्व, अप्सरा,
आणि खूप ज्याच्या भाषेत सांगायचं तर पाकिस्तानमधल्या सगळ्या सुविधा होत्या, स्पा आणि सगळे मजा करायच्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळेला त्या अक्षरा बघायला की हनुमानजी खाली या आणि त्याला आयुष्य करून मजा करून आराम करून जा. हनुमानजी थांबले सत्सत वेगळे कृती इंग्रजीला ओळी आहेत ना, पूर सलोमी कारखानी मैसूर फॉरेस्टी वनराई एवढी सुंदर आहे तुम्हाला इथं थांबायचं नाही कारण मी प्रभू रामचंद्रांना शब्द दिले आम्हाला पुढे जायचं आहे. ते पुढे गेले पुढं सुरसा नावाची सर्प माता तोंड आ करून उभा होती. आता तुला मी खाऊन टाकणार राक्षस होती ती सर्प माता सर्प राक्षस होती. हनुमानजी म्हटले मी जातो सीता मैयाला इंकी देतो परत येतो परत मला खाताय प्रॉब्लेम नाही तुला माझ्या जबड्यात घेऊन जावंच लागेल म्हणजे माझ्या जबड्यात यावंच लागेल पटकन खाणार. आपल्याला माहिती हनुमान मोठे होता त्यांची शेपूट लांब होती त्यामध्ये मोठ्या मोठ्या हॉलच्या मोठ्या पेक्षा मोठा आकाराची झाली त्या सर्प मातेला सुद्धा मोठा जबडा बसावा लागला आणि एकदम मग छोट्या आकाराच्या हनुमानजी झाले. ते छोटे कोण व्हायचे ना पटकन जबड्यात जाऊन पटकन बाहेर आले म्हणजे शब्द पूर्ण केला. त्यावेळेस सर्प माता माता खुश झाली हा ठीक आहे चालतो मी त्याचा अर्थ सोपा नाही. आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी शक्ती वापरायची आणि कधी युक्ती वापरायची हे कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. खोट्या अभिमानासाठी आपण आई वडिलांना दुखावतो, भावाशी मांडतो, शेजाऱ्यांशी बाळांनी मांडतो, आयुष्यामध्ये विष घालवतो. तिसरी जी सिनिका नावाची होती ना तिला कांद्याची भुकीनं फोडतात असं त्या राक्षसीने हनुमानजीने मारलं आणि पुढे गेले. ती काय होती असूया खूप छान संस्कृत मध्ये प्रार्थना आहे. ओम सनना भवतु सरणो भुनक्तु सर्वेयं कर्वामहे तेजस्विनावधी तमस्तु मा विद्विषावहे. दालत असा आहे की परमेश्वरा आम्हाला प्रोटेक्ट कर, आम्हाला सुरक्षित कर, आम्हाला स्वीकार कर, आमचं ज्ञान एव्हर फ्रेश एकदम फ्रेश राहतोय आणि शेवटचं मा विद्विषावहे. लेट इज नॉट हेट इच अदर. आमचा एकमेकांचा द्वेष तिरस्कार असूया या सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या. त्यामुळे ती असूया चांगलं न बघण्याची वृत्ती ती दूर ठेवायची. टीम वर्क टीमनं काम करायचं. ही परीक्षा जी आहे त्या परीक्षेत इतके विषय अभ्यासाला आणि इंडियन पॉलिटी राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, नॅचरल अबिलिटी आहे, ऑप्शनल्स होती, इथिक्स आणि इंटिग्रिटी सारखे नवीन विषय आता ऍड केलेले आहेत. एक निबंध तीन तास पासून लिहायचा असतो माहिती का. एकच विषय आहे, पाच विषय दिले जातात, एका विषयावर तीन तास म्हणून एकच निबंध लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला ज्ञान किती पाहिजे, त्या युनोची पुनर्रचना कशी करावी हा मी निबंध लिहिला होता. त्यात मला 120 मार्क 200 कमी पडलेले होते. तर त्यासाठी अभ्यास आणि तो ध्यास मी परत परत रिपीट करतोय कारण या वयामध्ये तुम्ही ज्या गोष्टी करता इथंच हात करलेला महात्मा गांधी स्कूल मध्ये एनसीसीच्या कॅम्प साठी मी थांबलेलो होतो. म्हणजे मी फक्त आयपीएस झालो नाही, त्या वर्षी मी डेप्युटी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण झालो. तीन पोस्ट म्हणजे चारून 12 पेक्षा मी एका सलग एक वर्षात 1996 ला पास होत गेलेलो होतो. त्याच्या पाठीमागची तयारी होती ना होती 15-16 वर्षापासून केली तयारी होती. आणि मी काय इथं मला इंग्रजीमध्ये त्यांना 92 मार्क होते 100 पैकी 92 हे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना सुद्धा मार्क मिळत नाही. 70-75 हे खूप झाले आयएएस मध्ये. तर मला 92 मार्क कसे पडलेले कारण ह्या महात्मा गांधी विद्यालयात मी ज्यावेळेस एनसीसीच्या कॅम्पला होतो त्यावेळेला मी सीएसआर मधला एक निबंध देशात पहिला त्याला पाठ केलेला होता आणि तो भाषण म्हणून तिथे वक्तृत्व स्पर्धेत म्हणून दाखवलं होतं. नॅशनल इंटिग्रेशन राष्ट्रीय एकात्मते होती आणि तो निबंध पाठ म्हणून त्यावेळेला काहीच अर्थ कळत नव्हता इतके अवघड शब्द होते पण पाठांचं चांगलं व्हायचं आणि त्याचा पहिला नंबर मला आला होता. कलेक्टर त्यावेळेला आले ते कलेक्टरच्या हस्ते पुरस्कार मिळाला मी पोटाळलो आणि मी ज्यावेळेला एमपीएससीला मला दुसरा निबंध आला मी आय एल प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर हा जो पाठ केलेला निबंध होता ना म्हणजे ज्यावेळेला मी SY BA होतो दयाराम कॉलेजला तिथे कॅम्प लागलेलो होतो तो पाठ केलेला निबंध योग्य ते बदल करून विषय वेगळा होता त्यात बदल करून रिलेव्हंट बदल म्हणजे त्यात बदल असे केले जातात बऱ्याचदा इंग्रजी कळणाऱ्यांना कळेल की काय माहिती नाही कारण त्यावेळेस मला कळत नव्हतं. The strength of the nation lies not in its loudness and mouthworthy principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. अशा निबंधाची सुरुवात होती नॅशनल इंटिग्रेशनच्या. इकडे मी काय केलं
The strength of the nation lies not in prime minister's outlays. म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या मोठ्या मुलावरती देशाची प्रगती अवलंबून असते, त्याचं डेडिकेशन, बट इन इज डेडिकेशन अँड इट्स कम्प्लीट सर्व्हिस टू द कॉज ऑफ इंडियन युनिटी ऑफ द नेशन. आणि नंतर मग देशाची परिस्थिती संक्रमणाची जशी होती तसे रिलेव्हंट बदल करत राहिलो. आणि तिथं मला निबंधाला जास्त मार्क, 40 मार्क असायचे, जास्त मार्क मिळाले. मी नवीन विषय घेऊन समाजशास्त्रामध्ये माझ्या मित्र जो एम फिल होता आणि त्याला खूप व्याख्या पाठवत्या समाजशास्त्राचा, त्यावेळी दुप्पट मात्र 7 दिवसाच्या अभ्यासात काढलेले होते. तर मी कॉमन सेन्स रोजच्या जीवनातले जे माझे अनुभव आहे, म्हणजे मी आता समजा इतिहासाचा विद्यार्थी होतो, कुठल्याही गाडीचा नंबर दिसला 1296 भारताच्या इतिहासात काय झालं, 1296 जगाच्या इतिहासात काय झालं, 1296 महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, अशी माझी डायरेक्टमध्ये पानात नंतर ते गेलं आणि मी ते चेक करत होतो. एक पार्लेजीचा डिस्ट्रिक्टचा पुढा असायचा बऱ्याचदा पाया स्लीपर, आणि त्या पार्लेजीच्या डिस्ट्रिक्टच्या पुढ्यावर दिवस काढायला लागायचा. जेवायची असे हा जो हा वर्षभर जो घेतला तो महत्वाचा आहे. ते वर्ष तुमच्या आयुष्यात त्याच्याच पद्धतीने येण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते नियोजन आपण ज्या सिन्सिअरली या गोष्टी करतो, तर तुम्हाला सर्व्हिसमध्ये काय वाय सर्व्हिस, कारण या सगळ्या प्लॅनिंगच्या गोष्टी, तुमच्या अभ्यास, तुमची कष्ट करण्याची तयारी, तुमचा सगळा स्टॅमिना, तुमची प्रिपेअरनेस, ते तुम्हाला फील्डवर उपयोगी पडतं. 26-11 उदाहरण पाटील साहेबांनी सांगितलं, तर 26-11 मी ताजमध्ये एक पिस्तल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना का घुसलो असे अनेक प्रश्न विचारले जातात. तर त्यावेळेला त्याच्या अगोदर 1.5 महिना तयारी केली होती आहे. 29 सप्टेंबरला ज्यावेळेला ताजमधी हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर त्या हॉटेलमध्ये 1-2 तास नाही 9 तास जाऊन त्या हॉटेलचा कोपरान कोपरा त्याचे सिक्युरिटी ऑडिट करून त्याचे दरवाजे, खिडके, त्याचे फायर एक्झिट्स, स्मोक डिटेक्टर, फायर स्निकर, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, कशा पद्धतीची रचना त्या हॉटेलची आहे. 9 तासाचा अभ्यास केला होता आणि दुसऱ्या दिवशी 3.5 तास त्या मॅनेजमेंटवर बैठक करून बोलून काय काय हॉटेलला सुरक्षित राहण्यासाठी करावं लागेल त्याच्या सविस्तर सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे त्या हॉटेलची टोपोग्राफी माहीत असल्यामुळं तिथे युद्ध करणं हे सहज शक्य झालं. त्यामुळे आपण तयारी करायची आहे आणि मग त्याला सामोरे जायचं. आयुष्यात चॅलेंज कशासाठी आणि सर्व्हिसमध्ये काय आहे, सर्व्हिसमध्ये येण्यासाठी कॉज असलं पाहिजे तुमच्याकडं. मला शेवटचा प्रश्न मुलाखत विचारला होता की तू दुनियामध्ये तू क्यू आहे, हा गोंधळून टाकणारा प्रश्न होता. मी दुनियात मग काय म्हणणार आणलं, मी तो मी थोडी चालू झाला. त्यावेळेला उत्तर गोंधळात असेच प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारले जाऊ शकतात की ज्यामुळे तुमची आतली आंतरिक इच्छाशक्ती काय आहे, तुमचा जीवनात करण्याचा दृष्टिकोन काय आहे, तुमचं जजमेंट कसं आहे, या गोष्टी पडताळणी त्या गोष्टींची केली जाते. त्यावेळी मी एक कविता प्रेरित करणारी सांगितलेली होते, तर त्या कवितेच्या शेवटच्या पदार्थाने माझं पुस्तक वाचवत होतं. त्या पुस्तकात त्या कवितेच्या ओळी आहेत, लामांच्याची कविता आहे, फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट कॉज, वी विलिंग टू मार्च टू द हेल्प ऑफ हेवनली कॉज. मला संघर्ष करायचा आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही, कोणताही प्रश्न विचारायचा नाही, माझी नरकाचा इच्छा तयारी आहे, मात्र त्यासाठी सर कारण स्वर्गीय असं वाचे. मला बदल घडून आणायचा, रचनात्मक आणि होकारात्मक बदल घडून आणायचा आणि तो पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याला रामजी पांगेरा नावाचा एक मावळा त्या फणेरगडाच्या लढाईमध्ये शहीद झाला. त्यावेळेला रामजी पांगेराच्या वडिलांना, म्हाताऱ्या वडिलांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. जाताना सोन्याच्या मोहरा घेऊन गेले होते. ते रामजी पांगेरे थोडी म्हणजे मोहरा कशा पडा, स्वराज्याला स्वराज्याकडे घेण्याची आवडा आमची नाही, स्वराज्याला आम्ही घेणं लागतो म्हणजे. आणि तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही माझ्याकडे ना सॅटी घेऊन जायचं. म्हणजे काय तुझा मुलगा एवढा करता मुलगा तरी गेलेला आहे, पेन्सिल सारखा मोहरा तरी ठेवा नाही म्हणजे. त्यांनी शेतात हाक मारली आणि दुसरा 17 वर्षाचा मुलगा शेतात नाम काढत होता, त्याला बोलून घेतला. त्याचा हात घेऊन शिवाजी महाराजांच्या हातात दिला. अजून 4-5 गोर असली तर स्वर्गस्थी दिली असती, एकटं गोर काय ते घेऊन जाऊ आता. ही वृत्ती आहे आम्हाला स्वतःच्या कारणाचं स्वतः खाणं ही प्रकृती आहे, निसर्ग नियम आहे. स्वतःच्या ताकातलं असताना सुद्धा दुसऱ्याचं हिसकावून घेऊन खाणं ही विकृती आहे. आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला उपाशी माणसाला खायला देणं ही आपली संस्कृती आहे.
संस्कृती आणि आपल्याला देणं लागतो. त्यामुळे ही जी देण्याची प्रक्रिया आहे ही ट्रस्टच्या माध्यमातून होती. कारण मी मराठवाड्यात आयजी होतो तिथं खूप मोठ्या माझ्या लहान बहिणी बसलेल्या आहेत. त्यावेळेला तिथं आय फॉरगॉट द नेम ऑफ द विलेज, अंबाजोगाईच्या जवळ एक सत्ता समारंभ होता. मुलीचा 1 लाख रुपयाचा चेक तिला द्यायला मला बोलवलेलो आणि तो चेक ज्यावेळेला तिला दिला की तिला 97.5% मार्क होते दहावीला. तिला हेही आईला सांगता येत नव्हतं की 97.5% असते ती तिनं 90 वर 7 असते तिथे वजा अर्धा असतो असंच आईला समजून सांगितलं. तिच्या भाषणात तिनं सांगितलं. ती भाषणात काय म्हणाली त्या चेकचं उत्तर, गावाच्या सरकारला उत्तर देतं की मला मी सांगितलं सैराट खूप पॉप्युलर होतो आणि सैराटमध्ये ते 8 वर्षात असतो तिकडे मध्यवर्गीयाची कुठल्या शिक्षकाची कुठल्या उद्योगपतीची पोती नव्हते. तिच्या आई वडील स्मशानभूमीमध्ये चिता नाशकाचं काम करायचे आणि जितेला बऱ्याचदा लाईट नसायची. त्यावेळेला जितेला जे आग लावलेली असेल तो जो जाळ आणि प्रकाश असायचा त्या प्रकाशामध्ये अभ्यास करून तेवढे मार्क मिळवले. ही जी जनरेशन आहे ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे मला जो आताचा संघर्ष जो आहे विजलो तरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले तरी पंख माझे पुन्हा उडे नदी अडुष्केल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर ते कावे जळले तर झोपडी अशी आदरी ज्वलंत नाही, येथील वादळे खेटेल तुफान तरी वाटत चालतो की अडथळ्यांना दूर अडथळ्याने पावलांना पसंत नाही. चालल्याची अडचणी येतात, मुश्किले जरूर आहे, मला खेळा नाही होऊ नये, मंदिर से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं, कदमों पर बांध पाए की मुसीबतों की जंजीरे रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं, सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी डरना नहीं हूं मैं. दाखवायचा काय आप करे दाखवून दिसते तो काय दुसरं दिसत काय लागत नाही. एक टेबल एक खुर्ची आम्ही तर मराठा देसाईचे आकाशवर होतो. बऱ्याचदा आपण करायचं रेग्युलर ऍडमिशन नव्हते, पॅरासाईट म्हणून राहायचो, त्यावेळेस शिवा बसायचं. ही प्रतिकूल परिस्थिती, विपरीत परिस्थितीमध्ये कुछ लोक टूट जाते आणि कुछ लोक रेकॉर्ड तोडते. आपण कुठल्या कॅटेगरीत जायचं, उठायचं, रेकॉर्ड तोडायचं, हे ठरवायचं. या विद्यार्थी दशेमध्ये ती जिद्द आणि ते निष्ठा ठेवायची आहे. यश मिळतं, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, उन्हीं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ती जिद्द ठेवायची, ते 100% यश मिळत असतं. आणि ते म्हणजे फिजिकल ऍप्टिट्यूड्स म्हणजे एक खूप छान नॉट नॉट कविता होती की तुमचं एज नसतं, विवरित नसतं, तुमचे तुमच्या कपड्यांचा रंग तुम्ही नसतं, तुम्ही काय घालता ते नसतं, यू आर वॉट, मी जी पुस्तकं वाचता ती तुम्ही असतं, जे शब्द तुम्ही बोलता ते म्हणा असतात. आपली विचार आणि सतत विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे आणि ऍक्शन विदाउट ऍक्शन काय ना सगळ्या बोलणं स्मशान गेल्यानंतर वाटतं ना काय पुन्हा दाखत नाही झालं ते जीवन सगळं बोगस आहे, कधीतरी जायचं आहे, 4 जणांच्या कांद्यावर बसून असं वाटतं ना, तसं नाही वाटून घे. नाहीतर इथं आल्यानंतर 1-2 तास 4 जणांनंतर गाडी डिस्चार्ज. आपली दिशा एकदा ठरवायची, सेट करायचं आहे, ते उद्दिष्ट ठरवायचं, उद्दिष्ट ठरवायचं स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. हे नेमकं असलं पाहिजे, ते ते साध्य करण्यासारखं असलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळेचा प्लॅन, तर माझ्या 5 जिल्हे आहेत, 5 जिल्ह्यात 144 पोलीस स्टेशन असतात. 144 पोलीस स्टेशन पैकी जवळजवळ 144 पोलीस स्टेशन मी 2 वर्षामध्ये फिरून आलो आणि दर महिन्याला मी 5-6 हजार किलोमीटर ट्रॅव्हलिंग करतो. पण ट्रॅव्हलिंग करताना मी ओझ्यासारखी करत नाही, पण ट्रॅव्हलिंग करताना मला एखादी संध्याकाळ दिसली, सूर्यास्त होताना दिसला, म्हणजे मी सूर्याकडे पाहत माझे एखादी विचार घेऊन कळतो किंवा चांगली पुस्तक वगैरे खुर्ची लावतो आणि अर्धा पाऊन तास वाचत बसतो, प्रवासाचा आनंद घेतो. ते रटाळमध्ये गेलं, समजा नाईटला गेलेले माझे कर्मचारी समुद्र पाहिजेच नाही, म्हणलं तर समुद्राकडे पाहा, तुम्हाला ते फ्रेश वाटतं का बघायला, पक्ष्यांचा तरी आवाज ऐकायला ऐकायला जायचा, तोंड उतारणार, फुलं पक्षी लोक चला उडत, कारण परमेश्वर
आयुष्यात ज्या नजरेनं पाहिजे मला काहीतरी करण्याची संधी या परमेश्वराने दिली. माझं आयुष्य मिनिंगफुल आहे आणि त्या आयुष्याचा इतरांना फायदा होणार. छत्रपती शिवरायांच्या बद्दल म्हणजे असं म्हटलं जातं की ते 16 वर्षाचे होते त्यावेळेला म्हणजे चांगला संसर्ग होतो तर चांगलंच घडतं. उदाहरण छत्रपती शिवाय आपले सगळे समजमंडळी एकत्र गेले. शिवाजी म्हणाला म्हणावं 65 किलोची तलवार राबवतो तो एसा जिंकतो. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. तो हात कुठला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. तो 15 तासात घोडा दिल्लीवरनं पुण्याला घेऊन येतो तो संताजी. तो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि त्या शत्रूच्या छावणीचा कळ सापडत असतो तो धनाजी. जो ढाण्याभागाला सामोरे एकटा जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. सगळ्यांनी एकत्र येऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवणार आहोत. सगळ्यांना आर्थिक सामाजिक आणि आर्थिक न्याय राजकीय न्याय मिळेल. सगळ्यांना लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ वर्शिप विचार अभिव्यक्ती कुठेही फिरण्याचं बोलण्याचं उपासनेचं विश्वास श्रद्धा यांचं सगळ्यांचं स्वातंत्र्य मिळेल. दर्जा आणि संधीची समानता इक्वॅलिटी ऑफ स्टेटस एंड अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची अखंडता आणि एकता जपणारी बंधुता वृद्धीकरण करण्यासाठी निर्धार करणारी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले महायतम तू होऊ शकतो. त्या कुळात जन्म घ्यावा कामामध्ये नाही करतो तुषात काय तुझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये मूलभूत हक्क दिले त्यावर मूलभूत कर्तव्य दिली. त्या कर्तव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे सार्वजनिक संपत्तीचा आदर करणं. त्यात महत्वाचं करते हिंसाचा निर्धारपूर्वक त्याग करणं. आम्ही कुणाच्या हिंसेनं कोणाला मारणार नाही. पण आम्हाला अशी अनेक चिथावणारी प्रसंग येत असतात. एक खूप छान गोष्ट होती गौतम बुद्धांची. ते नदीमध्ये आंघोळ करत होते. त्या आंघोळ करताना त्यांच्या लक्षात आलं की विंचू पाण्यात बुडून मरतोय. त्या विंचूला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात हात घातला तो विंचू कटोडून जाऊन त्यांच्या हाताला गेला. वेदना झाली तर पाण्यात सोडून दिला. परत पुढच्या म्हणजे परत उचलून घेतला. परत तो विषारी विंचू चावला काय नाही पडायला लागले. परत सोडला. परत पुढच्या परत उचलायला लागले. शेजारी बाटली जातो तो म्हणाला की महाराज तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तो विंचू अजून 2 तास तुमचा जीव जाईल. त्यावेळेला महाराजांनी शांतपणे उत्तर दिले कारण तो विंचू आहे. चावणं दंश करणं हा त्याचा धर्म आहे. त्याला वाचवणं हा माझा माणसाचा धर्म आहे. तो जर स्वतःचा धर्म सोडत फटाके वाजवणार काळ्या वाजवणं चालतंय. तिथल्या वाजवणं चालणार तरुण वयाची ओळख आहे. तारुण्य कशासाठी आहे रचनात्मक धंदा करण्यासाठी. भगत सिंग सुखदेव राजू वशुदाना खूबसूरत सनन नोटों में सिमट कर सोने के लिए पट कर मरे हैं गए मगर तिरंगे से खूबसूरत दफन नहीं होता. अतिशय चांगला आणि प्रेरणा देणारा तरुणांच्या मनावर देशाप्रती भक्ती वाढवणारा सकारात्मक विचाराने पुढे जाणारा असा संदेश आज नृसिंहवाडीतल्या स्वर्गीय सौ मालती शामराव पाटील मेमोरियल ट्रस्टनं आयोजित केलेल्या कार्यक्रमातून IG विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. हा कार्यक्रम खूप चांगला झाला. महानकर न्यूजसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीहून संदीप इंगळे.